दिनांक 18 जून 2023 रोजी पोलीस स्टेशन वेल्ह्याच्या हद्दीत आपल्याला एक डेडबॉडी सापडली. खुंजमने गावात त्या डेडबॉडीचा रिसर्च पंचनामा करून आम्ही एक एडी दाखल केली होती. पोस्टमॉर्टमच्या प्रिलिमिनरी रिपोर्टवरती 19 तारखेला शरीरावर जखम असल्यामुळे आम्ही मर्डरचा एक गुन्हा दाखल केला होता. त्यानं 302, 201 IPC त्याचा समावेश त्यामध्ये करण्यात आला होता. त्या डेड बॉडीची ओळख पडली. त्याचं नाव दर्शना दत्तू पवार, वय 26 वर्ष असा निष्पन्न झाला. आणि परिस्थितीजन्य पुरावे आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सांगण्यावरून ह्या गुन्ह्याचा मुख्य संशयित आरोपी राहुल हंडोरे वय 28 वर्ष हे आहे असं निष्पन्न झालं. राहुल हा सापडत नव्हता, कोणाशीही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं आणि घटना झाल्यापासून तो फरार होता. नाव निष्पन्न झाल्यानंतर आपण आपल्या NCP चे आणि पोलीस स्टेशनचे वेगळे पथक बनवले आणि शेवटी त्याला काल रात्री उशिरा मुंबईवरून अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यांना गुन्ह्याची कुबली पण दिलेली आहे. या गुन्ह्याचा पुढचा तपास SDPO हवेली हे करीत आहे. यांनी हा गुन्हा नेमका कसा केला, पूर्ण सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय होते, त्याच्या पाठीमागचा हेतू काय होता, मोटिव्ह काय होतं, हे सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशनमध्ये क्लिअर होईल. आज ह्या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर हजर करणार आणि पोलीस कस्टडीची मागणी करणार. पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर त्याचा डिटेल इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर ह्या गुन्ह्याचे बाकीचे फॅक्ट्स समोर येतील. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नेमकं डिटेल डिक्लेरेशन करायची वेळ आम्हाला अजून मिळालेली नाही आहे, पण प्रायमाफिसी आम्हाला वाटते की त्यांनी ह्याला लग्नास नकार दिला होता आणि त्यामुळे ह्यांनी ह्यांची खूप जुनी ओळख आहे. 5-6 वर्षापासून लहानपणीपासून त्यांची ओळख आहे आणि ह्याला लग्न करायचं होतं, त्यामध्ये त्यांनी नकार दिला म्हणून हा लग्न करण्यात आलेला आहे असा प्राथमिक माहिती आहे. बट डिटेल इंट्रोगेशन मध्ये आणखी काही फॅक्ट समोर येऊ शकतात. एकदा डिटेल इंट्रोगेशन झाला नवीन काही समोर आला तर आम्ही तुमच्या आरोपीचा बॅकग्राऊंड असा आहे की आरोपी पण APSC ची तयारी करत होता आणि पुण्यात गेल्या काही वर्षापासून पार्ट टाइम जॉब करून APSC ची परीक्षा पण दिली त्यांनी. सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसच्या वेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसचा पार्ट टाइम जॉब करून एका रूम मध्ये राहत होता आणि APSC ची परीक्षा देत होती. त्यांची ओळख जसं मी सांगितलं, लहानपणीपासून ओळख आहे. मुलीचा मामाचा घर आणि आरोपीचा घर हे समोर समोर असल्यामुळे लहानपणीपासून त्यांची ओळख आहे. फोन केल्यानंतर कुठे कुठे गेला? त्यांच्या आधी काही नंतर डिस्प्यूट झालं आणि पुन्हा आता पोस्ट काढल्यानंतर त्यांनी लग्नाचे प्रपोजल दिलं असं काही ते आता सध्या नाही सांगता येणार मला, पण त्यांची ओळख होती आधीपासून एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. पण नेमकं प्रेम प्रकरण होतं नाही होतं हे सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन नंतरच क्लिअर होईल. हे नातेवाईक आहे का? यांचं काही रिलेशन आहे का? नातेवाईक नाही आहे. दर्शनाने नकार दिला होता का कुटुंबियांनी नकार दिला? नाही, दर्शनाने नकार. आता हा ट्रेनने फिरत होता वेगळ्या ठिकाणी, आम्हाला याचं लोकेशन पण येत होता. आता पूर्ण जसं मी सांगितलं पूर्ण इन्फॉर्मेशन क्लिअर होईल कुठे कुठे कोणत्या कोणत्या राज्यात तो गेला होता आणि कोणाशी संपर्क. आमच्या माहितीप्रमाणे हा जे आतापर्यंत आम्हाला माहिती आले ते वेस्ट बेंगॉल मध्ये गेलो होतो आणि महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो. शेवटी अंधेरी वरून याला मुंबई होतो. घरच्या काही लोकांबरोबर याचे अधून मधून संपर्क झाले. सर कोण नेमका कसा गेला अजून काही ती माहिती अजून नाही आहे. सांगितलं ही प्रिलिमिनरी माहिती आहे. कालच रात्री त्याला पकडलं आहे. अजून तर असं काही नाही आहे. काय असं समोर आला अंधेरी रेल्वे स्टेशन वर होता. कदाचित दुसऱ्या ट्रेनचा ट्रेनने पडून जाण्याच्या उद्देशाने किंवा कुठल्या देशाने ते आला ते नाही, पण रेल्वे स्टेशन वर होता. मला माहिती मिळाली कसा केलं. आता हा तर हा डिटेल मध्ये सांगेल नंतर, पण स्पॉट वरून आपल्याला काही दगडावर खून आहेत आणि प्रिलिमिनरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये शरीरावर शार्प वेपनचे पण मार्क्स आहेत.
तयारी कशी केली होती, सोबत काही वेपन घेऊन गेलो होतो का, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल इंट्रोगेशन मध्ये समजून घेऊ. आता त्याची मानसिक परिस्थिती त्यावेळेला काय होती, टू अर्ली टू से दॅट. आम्ही डिटेल इंट्रोगेशन मध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टी समजून वेपनचे काही मार्क्स असे म्हटले होते, अजून तर काही नाही पेपर मिळाले आम्हाला, पण शार्प ऑब्जेक्टचे मार्क्स तिचं बॉडीवर आहे, ही प्रिलिमिनरी रिपोर्ट मध्ये आलेले आहे. इनफॅक्ट अजून डिटेल्ड पीएमसी रिपोर्ट पण डिटेल येणे बाकी आहे, ते डॉक्टरने अजून नाही. सर सिक्वेन्स ऑफ इव्हेंट काय होती तिथून गेल्यापासून ते मर्डर होईपर्यंत तुम्ही काय करत होता? सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय? मी सुरुवातीला तो तुम्हाला सांगतो, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, मोडर्स हे सगळ्यात जावे लागले होते. दोन तीन दिवसाने इंट्रोड्युशन करायचं. आता आम्हाला जे आमच्याकडे जे परिस्थितीजन्य पुरावे आहेत त्यामध्ये असं दिसत आहे की सकाळी 8:30 जवळपास हे गेलो होतो वरती, सुरू केलं होतं त्याच्याने, आणि परत येताना हा ऐकत आला, हा आम्हाला दिसतोय समोरच्या पुराव्या. त्यांनी काय काय केलं ह्या बंधात आला म्हणजे हे आता ह्याच्या डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये. खाली किती वाजता आला तो? वरचा आय विटनेस नाही आमच्याकडे, पण आजूबाजूच्या स्पॉटचे आय विटनेस आहे. पावणे 11 नाही ना, मिळाली नाही म्हणजे सीज नाही ना.